हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेरामध्ये जो टी ए टी पेपर एक झाला होता त्या पेपर एकमध्ये जो परिसर अभ्यासाचा जो पेपर प्रश्न होते म्हणजे एकोणतीस प्रश्न परिसर अभ्यासावरती जे प्रश्न होते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पहिलेच क्लिअर करतो की जे टी ए टी पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते बरेचसे रिपीट झालेले आहेत आणि आपण परिसर अभ्यासाचे दोन हजार तेरा ते दोन हजार वीस असे सर्व पेपर हे व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर तुम्ही सर्व व्हिडिओ नक्की पाहा तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि मित्रांनो सर्व व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की हे प्रश्न कोणत्या पुस्तकातून विचारले जातात तर चला आपण सुरू करूया तर बघा हा जो पेपर आहे तो दोन हजार तेराचा आहे हो तर मित्रांनो पहिलाच सुरू प्रश्न पाहण्याअगोदर तुम्हाला मी क्लिअर करतो की परिसर अभ्यासामध्ये एकूण चार विषयांचा समावेश होतो तर त्यामध्ये तुम्हाला भूगोल असेल तर भूगोलावरती एकूण नऊ प्रश्न असतात तर यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही पाहिलात की नाही मला माहिती नाही तर त्यानंतरला तुम्हाला इतिहास असेल आणि इतिहासावरती तुम्हाला एकूण नऊ प्रश्न असतील त्यानंतरला विज्ञान आहे तर विज्ञानावरती तुम्हाला एकूण नऊ प्रश्न असतील आणि नागरिकशास्त्र तर नागरिकशास्त्रावरती तुम्हाला एकूण तीस सॉरी तीन प्रश्न असतील तर असे एकूण तीस प्रश्न हे परिसर अभ्यासावरती असतात तर मित्रांनो हे जे प्रश्न असतात आता भूगोलावरती नऊ प्रश्न असतील इतिहासावरती नऊ विज्ञानावरती नऊ तर ह्यांचा अभ्यास कुठून करायचा तर ती तू आपण मी तुम्हाला नंतर सांगतो तर चला आधी प्रश्न बघूया तर बघा पहिला प्रश्न आहे जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील तर बघा हे चार ऑप्शन आहेत आणि यातील पहिला ऑप्शन आहे आवळा लिंबू संत्रे मोड आलेली कडधान्ये दूध शार्क लिवर ऑइल कॉड लिवर ऑइल आणि तीन डाळी पाळीभाज्या दूध आणि चार पाळीभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पपई दूध तर मित्रांनो पाचवी ते आठवीपर्यंतची जर तुम्ही विज्ञानाची पुस्तकं वाचलीत तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडून जाईल तर तुम्ही मी आत्ताच सांगतो की तुम्ही जे स्टेटबोर्डची पुस्तकं आहेत ते वाचा चला तर दुसरा प्रश्न बघूया खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता तर इथे सांगितले उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी म्हणजे सर्वात जास्त जो जगणारा आहे त्यातून दुसरा प्राणी कोणता तर याचं उत्तर आहे इथे शामरुग येईल आणि यामध्ये सर्वात जास्त जगणारा आहे तो हत्ती तर हत्तीनंतर शामरुगाचा नंबर लागतो तर हे तुम्हाला माहिती पाहिजे हे सर्व प्रश्न मित्रांनो विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडून जातील पुढील प्रश्न बघा सोन किडे कशासाठी उपयोगी पडतात तर सोन किडे रेशीम संवर्धन कीटक संवर्धन मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन आणि कीटक कित, कीटक नियंत्रण तर याचं योग्य उत्तर आहे ते आहे ते कीटकनिरी नियंत्रण यासाठी सोन किडे हे उपयोगी पडतात पुढील प्रश्न मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात तर एकूण वीस दात आहेत हे पडून आपले पुन्हा येत असतात ते याबद्दलसुद्धा माहिती तुम्हाला पाहिजे त्यानंतरला मित्रांनो पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात तर पितळ पितळेची भांडी तयार करण्यासाठी जस तांबे तांबे लोखंड निकेल जस की लोखंड निकेल कोणते दोन मिश्रणांचा म्हणजे दो दोन धातूंचा मिश्रण करून पितळं हे भांड पितळेची भांडी तयार केली जातात तर जस आणि तांबे या दोन धातूंचं मिश्रण करून पितळेची भांडी तयार केली जातात त्यानंतरला पुढील प्रश्न मित्रांनो तर खालील पर्यायांपैकी योग्य विधान कोणते तर पहिलं विधान आहे जीवाणू उपद्रवी असतात दोन सर्वच जीवाणू उपकारक असतात तीन काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात तर यातील योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक तीन काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात पुढील प्रश्न स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते तर ऑप्शन आहेत निखेल कथील जस्त आणि ग्राफाईट तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्ही कमेंट्स करायचं आहे तर तुम्ही शोधायचं आहे स्वतः शोधायचं आहे आणि कु तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कुठे मिळेल तर ते मी सांगणार मा मी सांगणार आहे त्यात ते, ते काम माझं आहे तर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आता काम करा जर आता तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही चौ पाचवी ते आठवीची विज्ञानाची पुस्तकं घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या पुस्तकामध्ये नाही सापडलं तर मला सांगा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या पुस्तकांमधून शोधायचं आहे आणि त्या पुस्तकामधून तुम्ही शोधून इथे कमेंट्स करायचं आहे तर आणि तुम्ही वाचलेत की नाही पुस्तकं सुद्धा कमेंट्स करायचे आहे तर ज्यांनी वाचले त्यांनी नक्की मला कमेंट्स करून सांगा तर या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्की त्या पुस्तकांमध्ये मिळेल तर मला आशा आहे की तुम्ही सर्वजणं पुस्तकं वाचाल तर चला पुढील प्रश्न बघूया अणूमधील इलेक्ट्रॉनची वस्तुमान प्रोट्रॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते तर ऑप्शन आहेत निंपट असते फारच कमी असते समान असते आणि जास्त असते तर याचं योग्य उत्तर आहे ते फारच कमी असते तर पुढील प्रश्न खालील पर्यायांपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे तर मित्रांनो साप वठभागोळ वाळवी आणि घार तरी ऑप्शन काय आहे धार लिहिलेलं आहे तर बघा या ती या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही शोधायचा मित्रांनो साप वटवा गुळ वाळवी तर सप निसर्गातील सफाई कामगार कोण आहे तर हे अस, तुम्ही या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगणार आहात तर पुढील प्रश्न ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये तेरा प्रोटॉन्स चौदा न्यूट्रॉन्स व तेरा इलेक्ट्रॉन्स असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असते तर याचं योग्य उत्तर आहे ते सत्तावीस पुढील प्रश्न सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल तर ऑप्शन आहेत अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह औषध साठवण्याचे शितकपाठ वीत वीजतापक आणि स्वयंपाक करणे किंवा आणि पाचवा आहे दुर्गम प्रदेशातील पाणी उप उपसणारे पंप तर यापैकी कोणकोणत्या बाबतीमध्ये आपण सौर घटाचा वापर करून वीज पुरवठा करता येईल तर इथे आपण याचं योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक म्हणजे हे सर्व सर्व ठिकाणी आपल्याला या सौरगटाचा वापर करून आपण वीज निर्मिती किंवा वीज पुरवठा करू शकतो तर इथे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार अ ब क ड आणि ई तर या सर्व ठिकाणी आपण सौरगटाचा वापर करू शकतो तर पुढील प्रश्न जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल या दिवशी साजरा केला जातो तर मित्रांनो आरोग्य दिन खा आता या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येऊ शकतो प्रश्न असं अशा प्रकारचा कारण का आता आरोग्यासंबंधित जास्त म्हणजे घडत आहे जसे की कोरोना तर म्हणजे आरोग्य हा हे महत्त्वाचा आहे तर आरोग्य दिन हे माहिती पाहिजे आपल्याला की जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो तो तर त्यानंतर पुढील प्रश्न राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे तर इथे राज्य शिक्षण संस्था विचारला आहे तर राज्य शिक्षण संस्था हे नागपूर येथे आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर आहेत मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत आणि शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात तर याचं योग्य उत्तर आहे ते मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत पुढील प्रश्न समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायांपैकी प्रथम कोणता घटक येईल तर समकेंद्री पद्धतीने विचारलं आहे तर ऑप्शन आहेत स्थायू पदार्थाचा अभ्यास पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म पदार्थाचे गुणधर्म आणि पदार्थाच्या अवस्था स्थायू द्रववायू तर समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात जो प्रथम येणारा घटक आहे तो पदार्थाचे गुणधर्म पुढील प्रश्न खालील पर्यायांपैकी समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती तर अयोग्य जोडी विचारला आहे तर इथे ऑप्शन आहे तर राजाराम मोहनराय ब्राह्म समाज तर हे योग्य उत्तर आहे तर त्यांनी ब्राह्म राजाराम मोहनराय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली होती त्यानंतर पंडित ईश्वरचंद विद्यासागर तर आर्य समाज तर पण हे चुकीचं उत्तर आहे तर आर्य समाज याची स्थापना इश पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी केलेली नव्हती तर तुम्ही आता मित्रांनो कमेंट्स करायचं आहे तर आर्य समाज या संस्थेची स्थापना कोणी केली होती ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला जे पाचवीत हे आठवीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली मिळेल तर तुम्ही त्यामध्ये शोधायचं आहे याचं उत्तर तर मित्रांनो हे मी तुम्हाला काय सांग का सांगत आहे प्रश्नांची उत्तरं कमेंट्स करायला किंवा पुस्तकं वाचायला तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहून तुमची म्हणजे तयारी होऊ शकत नाही तर व्हिडिओ हे हो गायडन्स म्हणून तुम्ही पाहत राहा परंतु जे काही अभ्यासाची तयारी करायची आहे ती फक्त यूट्यूबचे व्हिडिओ पाहून म्हणजे जास्त होऊ शकत नाही तर तुम्हाला स्वतः तयारी करावी लागेल त्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचावी लागतील तर तुमची चांगली तयारी होईल म्हणूनच मी तुम्हाला मध्ये मध्ये प्रश्नची उत्तरं आहे ती कमेंट्स करायला सांगत आहे आणि तुम्हाला मी पुस्तकं वाचायला सांगत आहे तर पुढील जे उद ऑप्शन आहे ते पंडित पंडिता रमाबाई तर त्यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना केली होती आणि पुढील आत्माराम पाडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाज याची स्थापना केली होती तर ही तिन्ही उत्तरं बरोबर आहेत तर याचं अयोग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक दोन तर पुढील प्रश्न प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायांपैकी कोण तर प्रतियोगी सहकारिता हे जाहीर करणारे हे लोकमान्य टिळक हे होते तर पुढील प्रश्न मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळना किल्ला यांचे छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली तर हे हेच हीसुद्धा उत्तरं तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये मिळून जातील मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे तर राजगड आणि विशाळगड तर पुढील प्रश्न बघूया तर पुढील प्रश्न खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे याची योग्य जोडी कोणती तर इथे योग्य जोडी विचारलेले तर मंडळ मंत्रीपद तर मित्रांनो शिवरा शिवराजी महाराज ते यांच्यावरती बऱ्याचदा टी ई टीमध्ये प्रश्न हमखास असतो तर याची तुम्हाला माहिती पाहिजे शिवरायांच्या संबंध संबंधित जवळजवळच्या तीन प्रश्न या टी ई टी पेपरमध्ये जवळजवळ असतातच तर बघा ऑप्शन आहेत पंडितराव पद पंडितराव हे पत्रव्यवहार सांभाळणे सचिव अज्ञापत्रे तयार करणे अमात्य परराज्याशीं परराज्यांशी संबंध ठेवणे आणि सुमंत जमा खर्च पाहणे तर यातील जे योग्य पर्यायाची जोडी आहे तर त्याचं सचिव हे आज्ञापत्र तयार करणे हे यांचं काम होतं तर बघा हेच बाकीचे ऑप्शन आहेत ते चुकीचे आहेत तर याची उत्तरंसुद्धा तुम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये जाऊन शोधायचं आहे जे अष्टमंडळ आहे तर ते सर्व तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे तर जाऊन याची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत इतिहासाच्या पुस्तकामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तर पुढील प्रश्न बघा मानवी उत्क्रांतीतील ताटकण्याचा माणूस खालील पर्यायांपैकी कोणता तर मित्रांनो या यावरती पण बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो तर इथे विचारला ताट ताटकण्याचा माणूस तर याचं योग्य उत्तर आहे ते होमो इरेक्स ताट तर ताटकण्याचा जो माणूस होता त्याला होमो इरेक्स होम, त्या तर होमोसेफियन याच्यावरती बऱ्याचदा म्हणजे होम वेगवेगळ्या ज्या उत्क्रांतीतील अवस्था आहेत त्याबद्दल प्रश्न विचारले जातात तर याचं पण उत्तर तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल याबद्दलची अधिकची माहिती तर पुढील प्रश्न बघा पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो कारण तर कारण काय आहे तर बघा ऑप्शन आहेत पृथ्वी सु सो, स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते पृथ्वी स्वतःभोवती सो, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वी सूर स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते आणि सूर्याचे भासमान भ्रमण तर याचं योग्य उत्तर आहे तर ते ऑप्शन क्रमांक दोन पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तर पुढील प्रश्न बघा खालील पर्यायांपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही तर कोणते सरोवर आहे गोड्या पाण्याचे नाही तर सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर हे गोड्या पाण्याचे नाही आहे बाकी सर्व आहेत ते गोड्या पाण्याचे सरोवर आहेत त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा तर बघा इथे ऑप्शन दिलेला आहे प्रश्न रायगड आणि अलिबाग तर जे अलिबाग ठिकाण आहे ते रायगडमध्ये येतं रायगड जिल्ह्यामध्ये तर इथे दिलेलं आहे वांद्रे पूर्व तर वांद्रे पूर्व हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर ऑप्शन आहे ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर आणि ठाणे उपनगर तर याचं योग्य उत्तर आहे ते मुंबई शहर तर वांद्रे पूर्व आहे हे मुंबई शहरामध्ये येतं पुढील प्रश्न खालीलपैकी अयोग्य विधान कोणते तर पहिलं विधान आहे हिमो बर्फ यात फरक असतो हिमो बर्फ यांचे गुणधर्म समान असतात हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असते आणि अतिउंच ठिकाणी हिमवृष्टी होते तर आपल्याला सांगितलेलं आहे की अयोग्य विधान कोणते तर, तर याचं योग्य उत्तर आहे तर म्हणजे अयोग्य विधान आहे ते ऑप्शन क्रमांक दोन हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात तर हे अयोग्य विधान आहे तर हिमो बर्फ यांचे गुणधर्म हे समान नसतात तर पुढील प्रश्न आसाम या घटक राज्याची सीमा किती राज्यांना संलग्न आहे संलग्न म्हणजे लागून आहे तर याचे योग्य उत्तर आहे ते सात सात राज्यांना या या आसाम राज्याची सीमा आहे ती लागून आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा राष्ट्रपती हे डार डॅश नसतात तर ऑप्शन आहेत केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख देशाचे प्रथम नागरिक देशाचे वास्तव प्रमुख आणि देशाचे घटनात्मक प्रमुख तर याचं योग्य उत्तर आहे ते दे देशाचे प्रमुख नसतात तर, तर राष्ट्रपती हे केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात देशाचे प्रथम नागरिक हे असतात आणि देशाचे घटनात्मक प्रमुख हे असतात तर नसतात हे ते विचारलं आहे तर देशाचे वास्तव प्रमुख त्यानंतरला तर देशाचे वास्तवप्रमुख कोण असतात तर देशाचे वास्तवप्रमुख हे पंतप्रधान असतात त्यानंतरला पुढील प्रश्न राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर मित्रांनो यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो तर केंद्रसूची आणि राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा वेगवेगळ्या सूची आहेत आणि या वेगवेगळ्या सूचीमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत ते हा त्यांची म्हणजे रचना आहे तर कोणत्या सूचीमध्ये कोणता घटक आहे तर ते विचारलं जातं आणि काही असे जे घटक आहेत ते केंद्रसूची आणि राज्यसूची या दोन्हींमध्ये आहेत दोन्हींमध्ये आहेत तर ते असे घटक हे समसू समवर्ती सूची यामध्ये असतात तर याबद्दल तुम्ही अधिक माहिती घ्या ते याचे पण उत्तर तुम्हाला नागरिकशास्त्र जी जी आपल्या तर नागरिकशास्त्राची जी, जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर याचं योग्य उत्तर आहे ते समवर्ती सूची तर शिक्षण हा समवर्ती राज्य आणि केंद्रस केंद्र सु, केंद्रसूची असते केंद्राची सूची आणि राज्यसूची या दोन्हींमध्ये याचा समावेश आहे म्हणजे समवर्ती सूचीमध्ये हा विषय आहे तर पुढील प्रश्न खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता तर जागतिक आरोग्य परिषद डब्ल्यू एच ओ जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ अन्नधान्य व कृषी परिषद एफ आय ओ आणि संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद तर युनिस्को या पर या तर यातील आपल्याला गटात न बसणारा पर्याय कोणता हे विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे जागतिक व्यापार संघटना हा या गटामध्ये न बसणारा पर्याय आहे तर पुढील प्रश्न इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत कोणते विधान हे बरोबर आहे विचारलं आहे तर प्राचीन अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्यास स्थळा स्थळानुसार संरचना म्हणतात आणि राजकीय सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्या विषयानुसार संरचना म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक दोन भक्त ब तर राजकीय स सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्याच विषयानुसार संरचना म्हणतात हे इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत योग्य विधान आहे त्यानंतरला पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न खालीलपैकी परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे तर ऑप्शन आहेत बघा पाऊस वादळ भूकंप हे भौतिक घटक आहेत तर परिसर घटकांबद्दल विचारलेलं आहे आणि बरोबर कोणते विधान कोणते आहे ते विचारलेलं आहे तर पाऊस वादळ भूकंप हे भौतिक घटक आहेत पर्वत नदी समुद्र हे भौगोलिक घटक आहेत गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत आणि निवडणूक या सांस्कृतिक घटक आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट्स करून या व्हिडिओच्या खाली सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीस प्रश्न पाहिले जे की दोन हजार तेरा या वर्षामध्ये टी ई टी पेपरमध्ये विचारले होते तर जे काही मी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट्स करून सांगायला दिलेले आहेत ते तुम्हाला जे स्टेटबोर्डची पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमधून तुम्हाला शोधायचे आहेत आणि नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून सांगायचं आहे तर मित्रांनो जरी कमेंट्स नाही केली तरी चालेल परंतु तुम्ही मा जर पुस्तकं वाचलीत तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे तर बघा आणि तुम्ही कमेंट्स केलीत तर चांगलीच गोष्ट आहे तर मी म्हणेन की तुम्ही पुस्तकं वाचा स्टेट बोर्डची तर तुम्हाला या परिसर अभ्यासामध्ये इझिली म्हणजे तीसपैकी इझिली पंचवीसपर्यंत स्कोर इझिली करता येईल तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय